ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. आपण या पुरंदरमधील माळशिरस या गावात आलेलो आहोत. या ठिकाणचं देवस्थान प्रसिद्ध आहे. राजकीयदृष्ट्या हे गाव अतिशय जागृत आहे. या ठिकाणचे प्रश्न, या ठिकाणचा लोकांचा कल जो राजकीय आहे तो जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपलं नाव सांगा. माऊली यादव, उपसरपंच माळशिरस. या भागात पुरंदर उपसा पवार साहेबांच्या माध्यमातून झाल्यामुळं आज कुठल्याही परिस्थितीत ह्या भागात दुष्काळ जाणवत नाही. या भागातल्या पिण्याच्या पाण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून 1 कोटीची राष्ट्रीय पेयजल योजनेतून वाड्यावस्त्यांच्यासाठी पाण्याची योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे. त्याचबरोबर गावातील अंतर्गत रस्ते, गटार योजना किंवा या गावातील स्मशानभूमी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेले 5 ते 10 वर्ष भरीव स्वरूपाचा निधी मिळालेला असल्यामुळं हे गाव एकमुखाने सुप्रियाताईंच्या पाठीमागे उभं राहील. माझे नाव सदाशिव संपाजी डोंबाळे. माजी सरपंच माळशिरस. सुप्रियाताईंनी 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी भरघोस असा विकास भरपूर म्हणजे काय केलंय महिलांना रोजगारासाठी काय केलंय का? महिलांना रोजगारासाठी बचत गटाच्या माध्यमातून भरपूर असे त्यांना भरपूर म्हणजे काय केलंय काम सांगा. चालना दिली आणि त्याच्या माध्यमातून तरुणांच्या रोजगारासाठी काय काम केलंय का? तरुणांच्या रोजगारासाठी सुद्धा त्यांनी काम केलं. आणि नाव सांगा. माझं नाव गणेश डोले, उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर. सुप्रियाताईंनी गेली 10 वर्ष पूर्ण मतदारसंघामध्ये एकही वाडी वस्ती जिथे त्या पोहोचल्या नाहीत. त्यांच्या विकास कामाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्चांकी बाजार देण्याचा प्रयत्न आज त्यांच्या माध्यमातून होते. त्याचा फायदा संपूर्ण शेतकऱ्यांना इथे मिळत आहे. या पद्धतीने ताईंनी शैक्षणिक बाबतीतही बरेचसे भरीव असे काम केलेले आहे. काय केलं भरीव म्हणजे काय केलं? आज या ठिकाणी माळशिरस गावासाठी 2 खोल्यांची शाळेची व्यवस्था जिल्हा परिषद माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. खासदारांनी काय केले? खासदार फंडातून काय केले? केंद्राचा काय निधी आलाय का? खासदार फंडातून या ठिकाणी 12 लाखाची कामे गावासाठी सुप्रियाताईंच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. यादव हरवंत शरद यादव, माजी उपसरपंच. आत्तापर्यंत पवारसाहेबांच्या ह्याच्याखाली आमची म्हणजे आत्तापर्यंतचा विकास झालेला आहे. पाण्याची मोठी बरी योजना झालेली आहे. तसंच गावामध्ये सुद्धा हे स्मशानभूमी झालं, बाकीचे रस्ते अंतर्गत रस्ते भरपूर निधी दिलेला आहे. तरी साहेबांच्या पाठीमागे आम्ही भरपूर कायमस्वरूपी उभं राहणार आहे. पवारसाहेबांच्या म्हणजे कायमस्वरूपी पवार साहेब आहे तर आम्ही शेतकरी आयुष्य फक्त महत्वाचं आहे. बोला, तुमचं काय मत आहे? नाव सांगा. नाव सांगा. लक्ष्मणी यादव, माळशिरस. माझी उपसरपंच. पण माझं एकच आमचं धोरण आहे की पवार साहेबाशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही आणि आम्ही पवार साहेब सोडून कुठे जाऊ शकत नाही. तुमचं नाव काय? गायकवाड. बोला गायकवाड. नाव सांगा. माझं नाव रवींद्र गायकवाड. या ठिकाणी पवारसाहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. परंतु पवारसाहेबांच्या नंतर म्हणावं असं काही या ठिकाणी सुप्रियांच्या ताईंच्या इकडं काय भरीव कामं काही दिसत नाहीत. त्यामुळं जनता मला तर वाटतं यावेळेस कांचन ताईंच्याच पाठीमागं राहील असं मला तर ठणकून वाटतंय. नाव सांगा. मी काय एकच सांगा. सांगा. एकच बोलायचं. तुम्ही सांगा बाबा. रघुनाथ यादव, उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा पुरंदर तालुका. आमच्या माळशिरस गावासाठी विजय शिवतारे आणि माननीय गिरीशजी बापट साहेब यांच्या माध्यमातून बुलेश्वर विद्यालयाला 4 वर्ग खोल्या, परत नंतर बुलेश्वर पर्यटन विभागासाठी 17 लक्ष रुपये गेल्या वर्षी गिरीश बापटांच्या निधीतून गावाला मिळाले. नंतर कोंडे माळशिरस रस्त्यासाठी आता 30 लक्ष रुपये बापट साहेबांच्या माध्यमातून या माळशिरस गावासाठी आलेले आहे. असं माझ्या माहितीप्रमाणे गेले 10 वर्षात विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कुठल्याही फंडातून 1 रुपयाचा निधी माळशिरस गावाला आला नाही. आणि लोक उगाच काम विजय शिवतारे आणि बापूंच्या काळात झालेले आहेत. आता हे
आता सांगताना उभे सुप्रिया सुळेची काही कामं आठवत नसताना विजय शुतऱ्यांचं काम दोन फळ्यांचं आपल्या नाव सांगायचं असं उगाच भूलसापाचं राजकारण माळसर गावात चाललेलं आहे. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे माळसरस गावात चौकांच्यानं आता राहुल दादा कुल यांना प्रचंड मताधिक्य माळसरस गावात मिळेल असं माझे अंदाज आहे. धन्यवाद. मी पवारसाहेबांच्या माध्यमातून कामं झाली, ताईंच्या माध्यमातून कामं झाली. काय झाले काम सुप्रियाताईंचं? सुप्रियाताईंच्या माध्यमातून मुलींना सायकल वाटप झाली, बचत महिला बचत गटांना महिला बचत गटांना मदत झाली. काय झालं महिला बचत गटांना काय मदत झाली? त्यांना मशीन यंत्र शिवनयंत्र मशीन किती सिरीजमध्ये किती वाटल्या शिवनयंत्र? खासदार सुप्रिया सुळे गेल्या 10 वर्ष खासदार आहेत. पवार साहेब त्यावेळेला अगोदर खासदार होते. अजितदादांना पुरंदरने खासदारकीसाठी मतदान केले. 12 मतीपेक्षा जास्त मतदान पवार साहेबांना आपण खासदारकीसाठी पुरंदरमधून दिले. त्या मनाने पुरंदरमध्ये दिल्लीचा केंद्राचा निधी किती आलाय? केंद्र सरकार ज्या आतापर्यंत जी योजना ज्या झाल्यात त्या सगळ्या पवार साहेबांच्या अजितदादाच्या सुप्रियाताईंच्या माध्यमातूनच झालेल्या आहेत या गावामध्ये. 12 मतीला मोदी गेले, मोदींनी सांगितलं की फार विकास झाला आहे 12 मतीचा. देशाचे परराष्ट्र मंत्री परदेशातले काही लोक आले तर ते 12 मतीला नेऊन दाखवतात. माळशिरसला कोणी आणलं का एखादा देशाचा परकीय मंत्री, देशातले काही महत्त्वाचे लोक की हा विकास बघा माळशिरसमध्ये आमचा मॉडेल विकास झाला आहे, पाण्याचा प्रश्न सुटला आहे, शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे, तरुणांना रोजगार मिळतोय, महिलांना रोजगार मिळतोय, अशी काय अवस्था आहे? काय शैक्षणिक काय प्रश्न पुरंदरचा योजनेतून महत्वाचा प्रश्न हा पाण्याचा पुरंदरचा संपलेला आहे. या ठिकाणी आज जे आम्ही सुख समाधान राहतो खातो ती आज ती पवार साहेबांच्या पुरंदर उपसा योजनेच्या मुळे खातो. निशांतराम यादव माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी तांडापूर तिघा अध्यक्ष. आज पाहिलं तर अनेकांच्या प्रतिक्रिया मी पाहिल्या म्हणजे ऐकल्या. तसं पाहिलं तर ह्या महाराष्ट्राचे भारताला सक्षम नेतृत्व देणारे पवार साहेब आणि पवार साहेबांची मुलगी म्हणजे सुप्रियाताई, आदरणीय सुप्रियाताई अतिशेंद्र उभ्या. कोण म्हणतं की सुप्रियाताई सुप्रियातायांचा निधी माळशिरसमध्ये आला नाही तर मी माझ्या ग्रामपंचायत सदस्य असताना 10 लाख रुपयाचा साखो खेंगरे वस्ती जे तळे वस्ती पर 7.5 लाखाचा आज निधी सुप्रियातायामुळे पडला आहे. आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे जे आज माळशिरसमध्ये बुलेश्वर विद्यालय आहे त्या विद्यालयातले जे मुलं येतात जवळजवळ 5-5, 6-6 किलोमीटर अंतरावरनं त्या प्रत्येक मुलीला सायकल वाटप ही सुप्रियाताईंनी केलेलं आहे. तसा आज ह्या तालुक्याचा जो लोकप्रतिनिधी आहे, आमदार आहे, तो आज मंत्री आहे. मंत्री ह्या नात्याने ह्या पुरंदरमध्ये एकही असं दिखाऊ काम झालेलं नाही जे पवार साहेबांच्या सुप्रियाताईंचं काम सांगा. दिखाऊ दिखाऊ मी बोलतो जे पवार साहेबांच्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजना ही आशिया खंडातील एक मॉडेल म्हणून साहेबांनी त्याच्यावरती 1,00,000 रुपये खर्च केले. आज पुरंदर उपसासारखी योजना आज सक्षम चांगल्या पद्धतीने चालवतोय आम्ही शेतकरी पैसे भरून. पण ह्याच्यात ज्या वेळेस अनेक वेळा असे ज्यावेळेस पाणी भरायला पैसे जास्त लागायचे त्यामध्ये खासदार सुप्रियाताईंनी अनेक वेळा मिटिंग घेतल्या. त्या मिटिंगचे ते पैसे कशी कमी करायचे, शेतकऱ्याला परवडेल अशी योजना कशी चालेल ह्या दृष्टीने सुप्रियाताईंनी चांगलं काम केलं. सुप्रियाताईंनी किती मिटिंग घेतल्या पाण्याप्रश्न? अनेक वेळा घेतला, भरपूर याला प्रत्येक वेळेस सिंचन बनला जाऊन प्रकल्प तिथं ते काय म्हणतात तो विषय नाही. महिलांच्या रोजगाराविषयी काय केलं? पाण्यामुळे रोजगार मिळला ना. आज माझ्या सारख्या ठिकाणी 10-10 किलोमीटर वर जवळजवळ 700 महिला जिथं पुरंदर उपसाचं म्हणजे आज दुष्काळाची परिस्थिती यवत सारख्या ठिकाणच्या 2-3 महिला इथे कामाला येतात रोजगार म्हणजे त्याला आज माळशिरस अशिक्षित महिला. पूर्वी आमच्याकडे 400-500 महिला 1,000 महिला यवत सारख्या ठिकाणी कामाला जायच्या. जेजुरी रेल्वे स्टेशन असेल किंवा गावात बुलेश्वर विद्यालयाच्या 4 वर्ग खोल्या झाल्या, विजय पुष्यांच्या माध्यमातून झाल्या. हे लोक सुप्रियाताईचं नाव सांगतात.
100% होऊन 19% विजयापूर शिवतऱ्यांनी पुरंदर्शींची योजनांनी हे सुप्रदायचं नाव सांगितलं. मग यांच्याकडे असं वस्तू काम नाही अजिबात. नरेंद्र मोदी फक्त विजय शिवतऱ्यांचं काम आहे हे सुप्रिया सुळेंची पोळी बाजून घेतात. त्याच्यात अजिबात काही सुप्रिया सुळेंची काम असा विषय नाही. माझं नाव बाळकृष्ण साधू अध्यक्ष आहे. पवार साहेब हे पुरंदर उत्सव योजना आणि जानाई शेरसाई उत्सव योजनेचे जनक आहे. ह्या पुरंदर उत्सवामुळं आणि जानाई शेरसा योजनेमुळं आज हा संपूर्ण पट्टा हरित आहे. की जेव एक काळ होता की इथली लोक मजुरासाठी मजुरीसाठी घाटाखाली जायची, आज घाटाखालचे लोक इथं मजुरी करण्यासाठी येत आहेत. आमचा आज पूर्ण पट्टा सुजलाम सुफलाम आहे आणि ह्याला कारण पवारसाहेब आहेत. त्यामुळं संपूर्ण जनता ही पवारसाहेबांच्या पाठीमागे चालणार आहे. कारण पवारसाहेब हे महाराष्ट्राचेच न माळशिरसचे महाराष्ट्राचे आणि ह्या देशाचे दैवत आहेत. त्याच्यामुळं संपूर्ण मतदान पवारसाहेबांच्यामुळं सुप्रियाताई सुळेंच्या पाठीमागे पवारसाहेबांच्यामुळं ताईंना मतदान करणार. हो हो नरेंद्र मोदींनी गेले 5 वर्षात लोकांची फसवणूक करून आच्छेदींचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली. तुम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती काळा पैसा आणून 15 लाख रुपये जमा करतो सांगितलं. गेले 5 वर्षात शेतकऱ्यांच्या कुठल्याही बाजारभावाला त्या मालाला त्या ठिकाणी बाजारभाव मिळत नाही. दुसरा विषय या ठिकाणी आला की सुप्रियाताईंनी काय कामं केली, तर मुळात सुप्रियाताईंची किंवा खासदारांची काय कामं असतात हे मला वाटतं भाजपच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं. की रेल्वेचा प्रश्न या ठिकाणी आपल्या जेजुरी रेल्वे स्थानकाला तुम्हाला त्या ठिकाणी सर माहीत असेल की 14 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी रेल्वे स्थानकाचं काम सुप्रियाताईंच्या माध्यमातून झालं. दुसरा विषय की नुसता बारामतीचा विकास केला असं नाही, पवारसाहेबांच्या माध्यमातून हिंजवडीचा आयटी पार्क ते सुद्धा आपल्या लोकसभा मतदारसंघात आहे त्या ठिकाणचा सुद्धा त्यांनी प्रश्न मार्गी लावला. दौंडमोरीचा त्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागला. दौंडमोरी गेले 15 ते 20 वर्ष दौंडमोरी त्या ठिकाणचे आताचे जे उमेदवार आहेत त्या त्या प्रश्नाला उमेदवार त्या ठिकाणी विरोध करत होते. हा सुद्धा त्या ठिकाणचा विषय आहे. खासदार सुप्रियाताईंवर त्या ठिकाणी 4 वेळा मुख्यमंत्री होते, 10 वर्ष कृषी मंत्री होते, संरक्षण मंत्री कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना पवार साहेबांच्या माध्यमातून 72,000 ज्यावेळेस कर्जमाफी झाली, 72,000 कोटींची कर्जमाफी झाली, या काही शेतकऱ्याला ऑनलाईन कर्जमाफीचा फॉर्म भरायला बायकोला घेऊन लाईनला उभं राहावं लागलं नाही. पण ह्या सरकारने ते केलं की ज्यांना घरचं कामधंदा सोडून बाया माणसाला घेऊन दिवसभर लाईन मध्ये उभं राहायचं काम लोकांना लाईनला त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायला करावं लागत होतं. त्यामुळे हे सरकार फार निष्क्रिय प्राणी काम करत आहे. आम्हाला इथल्या स्थानिक उमेदवाराबद्दल काही बोलायचं नाही, परंतु बीजेपीची आणि नरेंद्र मोदींची जी शेतकऱ्यांच्या बाबत धोरणं आहेत ती जर पुन्हा एकदा सरकार आलं ती पूर्णपणे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टाकतील. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारा पवारसाहेबांसारखा माणूस केंद्रात असणं गरजेचं आहे आणि त्यांच्या विचाराचा एक एक खासदार त्या ठिकाणी निवडून जाणं महत्त्वाचं आहे. पवारसाहेबांनी मागच्या वेळेस पवारसाहेबांचे 4 खासदार होते. पुरंदरमध्ये काय परिस्थिती झाली? राष्ट्रवादीचे आमदार आहे का? नाही. जिल्हा परिषदेला राष्ट्रवादीचे किती निवडून आले? पंचायत समितीला किती निवडून आले? बहुसंख्य ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे होत्या. काय सांगतो जिल्हा परिषदेला तुमचा उमेदवार पडला, एवढं काम करून सुद्धा पंचायत समितीचा उमेदवार पडला, आमदार केला, डिपॉझिट गेलं, डॉक्टर दुर्गाड्यांसारखा चांगला उमेदवार उभा केला त्याला पाडलं, राष्ट्रवादीने पाडलं, टेकवड्यांसारखा उमेदवार उभा केला त्याला राष्ट्रवादीने पाडलं, सुधा माप्पासारखा उमेदवार उभा केला त्याला राष्ट्रवादीने पाडलं. आता ही पाडापाडीची मालिका कुठपर्यंत जाणार? पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल तो त्या तालुक्यातून काँग्रेसला दरवेळेस वापरून घ्यायचं, काँग्रेसला राष्ट्रवादीने बरोबर काय सांगतो का? साहेब चंदू काका एक मिनिट जरा ऐका, तुम्ही सुपारी येऊन आलेलं दिसतंय मला. हा बोला, सुपारी येऊन आलाय तुम्ही. खरं हे चुकीचं आहे का? फक्त सांगा तुम्ही, राष्ट्रवादी राष्ट्रवादी पाडलं खरं सांगा? कोणी पाडलं? मतदार आहे राष्ट्रवादीचा आमदार आहे का? कोणी जाईल तुम्हाला राष्ट्रवादीने पाडला? कोणी पाडला? कोणी पाडला सांगा? अहो एक लक्षात घ्या, अशोक
मत आजमावे आला आहे का तुम्ही भांडण करायला? हे तुम्ही सांगितलं नाही पाहिजे, तुम्ही सांगितलं नाही पाहिजे, हे चुकीचं आहे. आजपर्यंत पवारसाहेबांच्या नावं मत मागितली गेली 10 वर्ष, पवारसाहेबांचंच काम. आता बी 13 कार्यकर्ते पवारसाहेबांचंच काम सांगतात. तुमच्या उमेदवाराचं काम सांगा ना. खासदार म्हणून सुप्रिया सुळेंनी जे कामं केली ते सांगा. आम्हाला माहिती आहे पवारसाहेब देशाचे कृषी मंत्री होते, मुख्यमंत्री होते, ते पवारसाहेब होते. सुप्रिया सुळेंनी काय केलं? आजपर्यंत 10 वर्ष खासदार पुरंदरनी जास्त मतदान दिलं, त्या मतदारसंघासाठी काय केलं? पुरंदर तालुक्यासाठी काय केलं? सुप्रिया सुळे बापाच्या नावावर मतदान बंद करा. सुप्रिया सुळे नाव सांगा. मी महादेव बोरवके सर, सरपंच माळशिरस. माझं या लोकसभेविषयी जर सांगायचं मत म्हटलं तर 1952 पासून आपल्या लोकसभेच्या इलेक्शन होत आहेत, पण यामध्ये दर 10-15 वर्षांनी एक चेंज होतो, बदल होत असतो. आणि तो बदल आत्ता झालेला होता, तो इथून पुढे परत 15-20 वर्ष होणार नाही, परत काँग्रेसची सत्ता येणार आहे. देशात काँग्रेस आणि त्यांचे घटक पक्ष यांची सत्ता असणार आहे. आणि पुरंदर आणि बारामती असेल लोकसभा मतदारसंघ, यातनं सुप्रियाताई किमान 2.5 लाख मतांनी निवडून. गावच्या विकासा कामासंबंधी सांगा. गावच्या विकासा संदर्भात जर सांगा, विकास कामं चालू आहेत, भविष्यात काय करायचं? गावामध्ये श्री फुलेश्वर विद्यालयाला संरक्षण भिंतीचं काम चालू आहे, दशक्रिया विधेय घाटाचं काम चालू आहे, त्याचप्रमाणे सुशोभीकरण ग्रामपंचायतीचं समोर चालू आहे, त्याचप्रमाणे इंदलकर वस्ती पाणी पुरवठा योजना याचं काम चालू आहे. आणि भविष्यात चांगल्या प्रकारे कामं चालू होणार आहेत आणि पूर्ण होतील. आणि यानंतर काय अपेक्षा आहेत निवडून येणाऱ्या खासदारांकडून? तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमचे फुलेश्वर हे जे मंदिर आहे हे पुरातत्व मंदिर आहे आणि त्याला एक ब प्रकारचा दर्जा देण्यात येईल आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. केंद्राच्या काय निधीची अपेक्षा आहे का? केंद्र सरकारकडून तुमची काय अपेक्षा? केंद्राकडून आम्ही एक पंतप्रधान ग्राम सडक योजना या गावातील प्रत्येक गोष्टीवरती आणण्याचा प्रयत्न करणार आहे. फुलेश्वर विद्यालयाचा आमचा प्रश्न आहे, त्यासाठी आम्ही आणि हे जे BJP सरकार आहे ते पहिल्यापासून त्यांचा 15-20 वर्षापासून अजेंडा आहे राम मंदिर. राम मंदिर झालं नाही. त्याचप्रमाणे आता त्यांनी सरदार सरोवर प्रकल्प तिकडे केला, सरदार वल्लभभाई पाटलांचा. आता मला एक सांगा की या महाराष्ट्राच्या मातीतल्या कणावरती, महाराष्ट्रातील स्वराज्याच्या प्रत्येक माणसाच्या मनावर आणि इतिहासाच्या पानावरती राज्य करणारा राजा शिवछत्रपती, या शिवछत्रपतींचं स्मारक त्यांना बांधता आलं नाही, फक्त घोषणा झाल्या. त्याचप्रमाणे शेतीविषयी जर सांगायचं म्हटलं तर 2 वर्षापूर्वी 200 रुपये 10 किलो कांद्याला जर भाव आला की लगेच त्यांनी पाकिस्तानमधून कांदा खरेदी केला. आज शेतकऱ्यांचा कांदा हा चाळीमध्ये सडत आहे, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला भाव नाही. आणि यांना नियोजन हे अजिबात माहीतच नाही, त्यामुळे हे सरकार स्पेशल अपयशी झालेलं आहे. नाव सुनील यादव. काय करता तुम्ही? शेती करतो. किती एकर शेती? 7 एकर आहे. आणि सगळं पाणी नाही आहे ते पाहिजे. बागायत थोडी बागायत किती? बागायत 3 एकर आहे. बंदोबस्ताचं पाणी आहे. ज्या वेळेला हे जर आपण पाहतो, मुलं काय करतात? मुलं शेती आणि व्यवसाय, दुधाचा व्यवसाय राहतो. दुधाचा व्यवसाय परवडतो? नाही परवडत. त्या ज्या वेळेला 3-5 वर्षापूर्वी ज्या वेळेला आघाडी सरकार होतं UPA चं, त्यावेळेला 27 रुपये लिटर भाव होता. आता 17-20 रुपये, म्हणजे गेले जवळजवळ 3 वर्ष आलं, 17-20 रुपये बाजार भाव मिळतो. तोटे देतो. कमीत कमी ज्याचं पिंडीचा बाजार वाढला, खताचा ह्याचा खाद्याचा बाजार वाढला सगळ्याचा, तसा दुधाला भाव मिळत नाही. जर आपण पाहिलं तर आता इथं गायांचं दूध, गायांचं पाहिलं तर जो खर्च आहे तो खर्च पाहिला तर होत नाही. आंदोलन केली फक्त मुख्यमंत्र्यांनी, फक्त आश्वासन दिलं, कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर काही फायदा झाला नाही. दुधाचा अंदाज मिळाली मिळाला नाही. किती जाणार आहेत? माझ्या 25 जण गाय आहेत. किती दूध असतं? 150 दूध असतं. 150 तोट्यात धंदा? तोट्यात धंदा राजेत पकडत नाही. त्या सरकारने घोषणा केली होती 15 लाखाची शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अद्याप तर काही झालं नाही. ते कधी होणार आहे? 72 लाख. एक माझा प्रश्न आहे, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15 लाख रुपये जमा होणार होते, एकाही शेतकऱ्याच्या खात्यावरती 15 लाख जमा झाले नाही. ते आता साहेब 72 हजार राहुल गांधींनी टाकलं ना त्यावेळी जमा करते मोदी.
त्यावेळेस मोदी एक मिनिट एक नाव सांगा. बाळासाहेब जीवरकर. मला एकच सांगायचं आहे, भाषण नको बोला. पुरंदर उपसा किसने किया, किसने किया, मैंने किया, तूने किया, मैंने किया, पण त्याच्याकरता गोळ्या किसने खाया हे शेतकऱ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. नको तुम नाण्यावाल्याला पुढं पुढं करताय, सर्वसामान्याला वर उचलायचं काम करावं हे शेतकरी बांधवांना आमची विनंती आहे. एवढं भाजप सामाजिक कार्यकर्ता चांद मुलानी. माझं म्हणणं असं आहे, जर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एक झालंच तर लोकसभेसाठी सुप्रिया ताईसुळे आणि विधान परिषदेसाठी संजय जगताप हेच आमदार दिसतील काय. आणि ताईंना पुरंदरमधून जास्तीत जास्त मतदान द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि त्या एक नंबर निवडून येतील अशी मी आमच्या गावच्या वतीने ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद.